2024 मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. यावर्षी संक्रांत अश्वावर म्हणजेच घोड्यावर बसून येईल. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. हातामध्ये भाला घेतला आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारीच्या मध्यरात्री 2:43 धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून 15 जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते, पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना. म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हणतात. संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारीला सकाळी 7:15 सायंकाळी 5:46 पुण्यकाळ असणार आहे. महापुण्यकाळ 15 जानेवारीला सकाळी 7:15 9:06 असेल. मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिंहीन असेल, त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टीमध्ये बदल घडतील. यंदाची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे. संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतला आहे. तिने हळदीचा टिळा लावला असून वयाने वृद्ध म्हणून बसलेली आहे. वासाकरता हातात दुर्वा घेतलेली आहे. जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे. सोन्याची आभूषणे धारण केलेली आहेत. वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे. नैऋत्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल. अन्नधान्य वाढेल व महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती सामान्य राहतील. संक्रांतीला दान काय द्यावे? गरजूंना कपडे, नवीन भांडे, तीळ गुळ, गायीला चारा, भूमी, घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते. प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढेल. पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते. असं केल्याने आयुष्य आरोग्य वाढतं. वर्ज्य कामे. संक्रांतीला कोणती कामे करू नयेत? दात घासणे, तामसी कन्या खाणे, चुकीची व अभद्र भाषा बोलू नये, झाडे तोडू नये, कोणत्याही प्रकारची नशा करू नये. या दिवशी स्नान केल्याशिवाय काही खाऊ नये. या दिवशी घरी येणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.